हॅलो अँड वेलकम बॅक टू मी गर्ल्स ब्लॉग्स. तर काल तुम्हाला मी दाखवलं होतं मेहंदीचा ब्लॉग, तर आज आहे एंगेजमेंट. तर आमची आता सध्या तयारी सुरू आहे. बघताय इथे कुडताय शोधताय. दाखव तुझा कुडता कसा आहे बघूया जरा. बापरे बरीच तयारी केलेली दिसते. आणि ज्यांची एंगेजमेंट आहे त्यांना दाखवते. हे बघू शकता. काय करताय तुम्ही? चल आता तयारी सुरू आहे. तुम्हाला थोड्याच वेळात मी एंगेजमेंटचा ब्लॉग दाखवणार आहे की तयारी झाल्यानंतर कसं दिसणार आहोत ते, आणि पुढे एंगेजमेंटसुद्धा सेलिब्रेट करणार आहे त्याच्याबद्दल पण. स्वप्न रेडी झालेली आहे आणि आता मी देवाला नमस्कार करून देवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही घरातून बाहेर पडतो आहे एंगेजमेंटसाठी. गुड्डीबाई गाडीत बसलेल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर आमची नवरीबाई अशी रेडी होऊन हॉलवर पोहोचलेली आहे. थोड्याच वेळात एंगेजमेंटला सुरुवात करू. आजी पण आले. मी सगळ्यात मोठी आजी आमचे. आजी दीदी हाय करीत आहे. राहणार काल माझा गाव काल तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. माझी मुलगी स्वप्ना तिचा साखरपुडा आज या ठिकाणी आपण दिलीप मांजरेकर यांचा मुलगा कुडा राहणार दाबोली दाबोली तालुका वेगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याबरोबर सगळ्यांचं निश्चित केलेलं आहे. आपण या कार्यक्रमाला सर्व उपस्थित आहात आणि तुमचे आशीर्वाद आहे. आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बाकी सर्व देणं घेणं सगळं काय सगळं आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आणि सगळं केलं आहे त्याबद्दल कुठलाही वाद नाही. फक्त तुमच्या साक्षीने आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतोय. फक्त तुमचे आशीर्वाद असू दे आणि तुमच्या परमिशनने या ठिकाणी आम्ही सुरुवात करतो. धन्यवाद. तर हे कुणाल दादाच्या फॅमिलीकडचे आहेत जे की आता स्वप्नाची ओटी भरणार आहे. जी एंगेजमेंटची साडी असते ती मुलाकडच्यांनी मुलीला द्यायची असते. त्याच्यानंतर मुलगी रेडी होऊन एंगेजमेंटसाठी येते. तुम्ही बघताय ही सुंदर तिला साडी आता ओटीमध्ये देण्यात येते. आता थोड्याच वेळात ती रेडी होऊन एंगेजमेंटसाठी पुन्हा येईल. तर तुम्ही पाहिलं स्वप्ना त्यांच्याकडची जी साडी असते नवऱ्या मुलाकडची ती नेसून आलेली आहे आणि खूपच सुंदर दिसते. तर हे कुणाल दादाच्या फॅमिलीकडचे आता तिला पाच जणी मिळून ओटी भरतात. त्याच्यानंतरच एंगेजमेंटला म्हणजेच रिंग सेरेमनीला सुरुवात करण्यात येते. तर ओटी भरून झाल्यानंतर एक छोटीशी प्रार्थनासुद्धा आपण देवाच्या समोर मांडतो की जे काय मुलीचं नवीन आयुष्य नवीन परिवारामध्ये ती जाणार आहे तिथे सुखाचं आणि समृद्धीचं असू देत. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांच बड कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे कोणा सुखात खंड राहू दे गणपतीबाप्पा. Thank you.
तर हे शुगर बॉक्स आहेत ज्याला की साखरपुडो असं म्हणलं जातं, ते एक्सचेंज होतात इथे आणि दोघांना म्हणलं जातं ह्याच्यामधून साखर जो कोणी पहिला काढणार तो जिंकणार। तर आम्ही आमचा साखरपुडा घरातूनच रेडी करून नेला होता थोडंसं सेलोटेप मारून मज्जा म्हणून। तर बघूया कोण आधी साखरपुडा ओपन करतंय। तर इथे तुम्ही बघू शकता दोघांची ही रिंग सेरेमनी कम्प्लीट झाली आहे। दोघांनी एकमेकांना केकसुद्धा भरवला। तर थोड्याच वेळात आता फोटोशूट वगैरे करू आणि दोघांना सुद्धा सगळ्यांकडून कॉंग्रॅच्युलेशन्स। हा बाबांचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे जो की आरेमध्ये सगळे येतात। ब्लॉग पे जाने वाला है। बोला बोलू
कसं वाटलं पावभाजी तर फार अप्रतिम आहे आणि आजचा जो प्रोग्राम होता आमच्या घरी साखरपुड्याचा तो खूप छान पार पडला. धन्यवाद. आमचे भाऊजी आणि या ब्लॉगर सगळे दिदीने सांगितलं पावभाजी वगैरे सगळं.